सध्या अनेक मुलं गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नाला तयार आहेत, पण मुलीच मिळत नाही आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील दरेवाडी या गावातील सरपंच आनंदरावसाहेब दुर्गुडे यांनी यावर एक वेगळीच शक्कल लढवली आहे. त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना दरेवाडी गावात कार्यान्वित केली आहे. जाणून घेऊयात या अनोख्या योजनेविषयी, पण त्याआधी हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, आणि जर का हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही लाईक आणि फॉलो करा. शेतकरी वर्गातील मुलं ही भरपूर काबाड कष्ट करतात, पण तरीसुद्धा या मुलांना लग्नासाठी कुणीही मुली देत नाही. अशा मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावी आणि समाजात एक चांगला संदेश शेतकऱ्यांविषयी जावा, हा चांगला दृष्टिकोन ठेवून दरेवाडी गावचे सरपंच आनंद दुर्गुडे यांनी स्वखर्चातून शेतकरी अर्धांगिनी योजना आपल्या गावात सुरू केली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न लवकरात लवकर व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या मुलासोबत लग्न केलं तर त्या मुलीला दरेवाडी गावचे सरपंच हे आपल्या स्वखर्चातून 5,000 रुपये आणि संसार रूपी वस्तू देणार आहेत. या योजनेला त्यांनी शेतकरी अर्धांगिनी योजना असं नाव देत ही योजना आपल्या गावात सुरू केली आहे. योजना ग्रामपंचायतच्या माध्यमातून चालू केली शेतकरी अर्धांगिनी योजना, थोडक्यात सांगा बरं आम्हाला काय माहिती. माझे नाव आनंदराव साहेब दरगुडे, लोकनियुक्त सरपंच दरेवाडी. मी बसल्या बसल्या थोडासा विचार केला सर्वे करत असताना शेतकऱ्यांविषयी मला काही अडचणी वाटू लागल्या. त्याच्यावर मी थोडासा अभ्यास केल्यानंतर मी कल्पना आली डोक्यामध्ये की शेतकरी अर्धांगिनी योजना जर आपण सुरू केली तर यामधून शेतकरी मुलांना जे लोक मुली देण्यासाठी काटकसर करत आहेत त्यामध्ये आपण थोडंसं सहभागी झालो, थोडंफार त्यांना काही रोख रक्कम काही संसारोपयोगी साहित्य जर आपण खरेदी करून दिले आपला थोडासा हातभार लागला तर काही गरीब व्यक्ती आपल्या गावातील शेतकरी मुलाला मुली देऊ शकतात. तसंही शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि शेतकरी राजा आहे, तर मग शेतकऱ्याला का देत नाही. तर काही कालखंडामध्ये मागील 2 वर्षामध्ये कोरोनासारखं महामारी आली देशावरती, त्यावेळेस सगळे शहरातले लोक ग्रामीण भागात येऊन राहू लागले, खेड्याकडे आले, त्यावेळेस त्यांना खेड्यातील त्यांच्या कुटुंबांनी त्यांना आधार दिला आणि शेतकरी म्हणजे राजा आहे, तो कोणालाही असा लोटून लावत नाही. त्याच्यामुळे मी ती कल्पना डोक्यात घेतली आणि त्या संकल्पनेतून गावातून काही 10-20 मुलांचे जरी लग्न झाले त्यासाठी आपणही त्यांना तो माझ्या वैयक्तिक स्वखर्चातून म्हणजे स्वतः मी ते निधी देणार आहे त्यांना. तसेच त्यामध्ये विशेष करून जे काही संसारोपयोगी साहित्य ते पण आपण त्यांना देणार आहोत आणि या कार्यक्रमाला हातभार लावण्याचा असा उद्दिष्ट माझा आहे. अजून काय काय तुमच्या डोक्यामध्ये योजना आहेत? आता पुढील योजना जसं जसं वेळ येईल तसं तसं माझ्या कालखंडामध्ये मला जे काही विचारात येईल त्या अशा भरपूर अशा योजना राबवण्याचा माझा संकल्प आहे या दरेवाडी गावासाठी. एवढंच मी तुम्हाला या योजनेमुळे तरुण मुलांचे लग्न लवकर यामध्ये शक्यतो आपण दिलेल्या रोख रकमेचा तसेच संसारोपयोगी साहित्याचा याच्यातून नक्कीच फायदा होईल असं माझ्या लक्षात आलं आहे आणि नक्कीच होईल असं वाटतंय. दरम्यान आता दरेवाडी गावच्या या सरपंचांचं आणि त्यांच्या या योजनेचं राज्यभरातून खऱ्या अर्थानं कौतुक होताना पाहायला मिळतंय. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.